नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये आणि माझ्यावर आहे देवेंद्र उर्फ भाऊ राऊत. आम्ही दोघेही जाणार आहोत आता परेल वर्कशॉपमध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत कशाप्रकारे पोटमोठ्या गणपतीचं रंगकाम होतं ते. कारण आता गणपतीचं काम म्हणजे रंगकामाचं काम चालू आहे त्या ठिकाणी, तर कशाप्रकारे ते रंगकाम होतं आणि कशाप्रकारे तिथे गणपती बनवले जातात ते आपण बघूया. तर आता आपण चाललोय परेल येते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. तर आता आपण परेल येथील वर्कशॉपमध्ये आलो परेल ईस्टला आणि या वर्कशॉपमध्ये आता बनत आहेत मोठमोठे गणपती. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे या ठिकाणी काम चालू आहे ते. हे बघा, या ठिकाणी असे मोठमोठे गणपती बनत आहेत आणि त्यांचं आता रंगकाम सुरू झालं आहे बऱ्यापैकी. काही काही गणपतीचं रंगकाम झालं आहे आणि बाकीच्या गणपतीचं रंगकाम चालू आहे. तर आता आपण एक फेरफटका मारूया आणि या ठिकाणी काय चाललं आहे ते बघूया. आणि ह्या सर्व मूर्त्या त्या जवळपास 20 फूट 25 फूट 30 फूट अशा उंचीच्या आहेत, वेगवेगळ्या उंचीच्या आहेत आणि भव्य दिव्य अशा मूर्ती आहेत. तर आता आपण रंगकामाचा आनंद घेऊया. इथे रंगकाम आहे, पुढे पण रंगकाम चालू आहे, तिकडे जाऊया. आणि ह्या सर्व मूर्ती बऱ्यापैकी रंगून झाल्यात आणि हे बघा, ही सुद्धा या मूर्ती सुद्धा काम चालू आहे, रंगकाम चालू आहे. आणि हा बघा, हा बाप्पा आहे, याला आता धोतर मस्तपैकी धोतर नेसून ठेवले सध्या आणि याचं रंगकाम व्हायचं आहे अजून, पण धोतर मस्त नेसून ठेवलं आहे आणि जशी अशी मूर्ती फिनिश होईल तसं याचं धोतरसुद्धा चेंज केलं जाईल आणि अजून डिटेलिंग ॲड केली जाईल. आणि या ठिकाणी मोल्डचं काम चालू आहे बघा, या ठिकाणी मोल्ड बनतो आहे, म्हणजे मोल्ड बनतो आहे आणि बाजूला पी ओ पीसुद्धा काम चालू आहे. तर आपण हे मोल्ड कशाप्रकारे बनवतात ते बघूया आणि पी ओ पीपासून कशाप्रकारे फिनिशिंग करतात ते बघूया. आता हे मोल्ड खोलण्याचं काम चालू आहे. त्यांनी एक साधारण 1 तासापूर्वी मोल्ड बनवला होता, म्हणजे पी ओ पी सुकण्यासाठी जवळपास 1 तास लागतो अंदाजे. आता ते ओपन करणार आहेत बघूया. हा पी ओ पीचा मोल्ड चालू आहे आता, इथे पी ओ पीचा मोल्ड बनव. आणि मोल्ड खोलून झाल्यानंतर याला टचअप केला जातो बघे. Thank you.
या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. त्याच्या पायाचं डिटेलिंग चालू आहे मातीकामाने. आणि बघा खूप मोठी जवळपास 25-30 फूट उंच गणपती आहे. सुंदर मोठा बाप्पा आहे आणि त्याच्या पायावरती तरी डिटेलिंग काम चालू आहे. आणि या ठिकाणी एक मोल्ड बनलेला मोल्ड आहे आणि तो आता ओपन करता येते म्हणजे काढता येत. बघूया कशा प्रकारची मूर्ती आतमध्ये बनली येते. आणि मोस्टली प्रभावळासाठी बनलेला मोल्ड आहे. हे बघा अशा प्रकारे हे प्रभावळासाठी मोल्ड बनवतात. आणि हा सुद्धा प्रभावळीसाठी एक देवीचा मोल्ड बनवलेला आहे. तो बघूया कशा प्रकारे दिसतो. तो ओपन होईल थोड्या वेळातच. आणि हे सर्व अशाच प्रकारचे मोल्ड आहेत त्याच्यामुळे बघूया. हा बघा ओपन झाला. मस्त सुंदर असे देवीचा मोल्ड आहे हे बघा. आणि ही देवी प्रभावळावरती गणपतीच्या प्रभावावरती लावणार आहेत. अशा प्रकारे छोटे 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 मोल्ड बनवून प्रभाव बनवले जाते. सुंदर डिटेलिंग आहे. आणि या ठिकाणी बेसिक कोटिंग म्हणजे फर्स्ट कोटिंग देऊन ठेवलं आहे. आणि बाकीच्या गणपतींना अजून कलर काम व्हायचं आहे. खूप मोठे मूर्ती आहेत या ठिकाणी. खूप भव्य दिव्य असे मूर्ती आहेत. सुंदर. आणि यात एकाच जागी खूप साऱ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या कलाकारांची वेगवेगळ्या कलाकारांची वेगवेगळी कामं बघायला मिळतात. हे विशेष ही एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे वेगळ्या बैठकीची मूर्ती आहे. मस्त. आणि बाकीच्या मूर्ती असतात बघा. सुंदर सुंदर मूर्ती आहे तिकडे. आणि सुंदर सुंदर प्रभावळ सुंदर सुंदर मूर्ती आहे. मस्त. आता आपण बघूया परेल वर्षामधल्या घरगुती मूर्त्या. या छोट्या मूर्त्या आहेत पण सुंदर काम आहे. आणि फिनिशिंगसुद्धा बघा मस्त सुंदर सुंदर काम केलं आहे याच्यावरती. तर आता आपण यांच्या या मूर्तीकामाचा आणि या सुंदर कलेचा आनंद घेऊया.